त्यांनी मला माझं नाव घेतलं, मी खरंच फार त्यांचं मनापासून आभार मानतो. याच्याकरता माझं नाव घेतलं म्हणून नाही, पण अखिल भारतीय बैलगाडा संघटना ज्या दिवसापासून याच्यामध्ये काम करते, त्या बैलगाडा संघटनेला खऱ्या अर्थानं माहिती हा लढा कशा पद्धतीनं आजपर्यंत पुढे आला आणि जिंकला. त्याचं आर्थिक पाठबळ बैलगाडा संघटनेला काही नव्हतं, ते आर्थिक पाठबळ सुद्धा आदरणीय देवेंद्रजींनी पाठीशी घेतलं. याला लागणारे तज्ज्ञ सॉलिसिटर, तज्ज्ञ काउन्सिलर, तज्ज्ञ वकील व तुषार मेहतासारखे जनरल उभे करण्याचे काम वकील उभे करण्याचे हे सुद्धा देवेंद्रजींनी सुद्धा. महाराष्ट्राचा कायदा तयार करताना भारतामध्ये वेगवेगळ्या माध्यमातील स्पर्धा खेळली जाते, मग जलीकट्टू असेल किंवा अंबाला असेल किंवा आपल्याकडे चार पाच प्रकार असतात. आपला कायदा सगळ्यात सक्षमपणे कोर्टात कसा टिकेल बैलगाड्याच्या बाजूने, तो सुद्धा तज्ञ तयार करताना या बैलगाडा संघटनेच्या लोकांना एकत्र करून आपली स्पर्धा नियमित करण्यासाठी केला. त्याच्या पुढे जाऊन हा विचार कोण करणार नाही, बैल हा प्राणी पळू शकतो, हा भारतात फक्त महाराष्ट्राने तयार केलेला अहवाल आहे. बैल हा प्राणी पळू शकतो हा भारतात महाराष्ट्राने तयार केलेला कायदा आहे आणि हा फक्त देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये झाला. आता सुद्धा तुम्ही पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी उपमुख्यमंत्री यांनी या स्पर्धेसाठी लागणारा म्हणजे कोर्टात जो पण खर्च लागणार आहे ती चालण्यासाठी फार मोठी ताकद उभी आहे.